तर मित्रांनो हे आमचं वॉटर टँक म्हणजे शेततलाव दहा लाख लिटर कॅपॅसिटीचं वॉटर टँक आहे आणि दहागुंट्या एरियामध्ये आम्ही बनवलेलं आहे तर हे आमचं टॅक्टर आणि एच डी पी पंपच्या प्रेशरनं आता आम्ही फर्टिगेशन करायला लागले कनेक्शन तुम्ही बघू शकता हे आहे स्क्रीन फिल्टर ह्याला एक ऑप्शन असतं आहे अर्धा इंची हॉल जोडायचं तर आम्ही इथं हॉल जोडून इथनं खात जे आहे ते स्क्रीन फिल्टरनं फिल्टर होऊन मोठं फिल्टरमध्ये अनेकदा फिल्टर होऊन ह्या पाईपनं आमच्या ओसत जे ट्रिप आहे तिथं चाललेलं आहे तर हे आहे वंचर सिस्टम हे सुद्धा आम्ही फटिकेशन करतो पण आता आम्ही ह्याला स्पेअरमध्ये ठेवलं हो आहे जेव्हा ट्रॅक्टर अवेलेबल नसतो त्या टायमालाच आम्ही वेंचर सिस्टमनं फटिकेशन करतो तर हे वेंचर सिस्टम काम कसं करते चला बघूया तर पहिला वेंचर सिस्टमला ह्या पद्धतीनं तुम्हाला असेंबल करून घ्यायचं आहे तर वेंचर सिस्टमनं आम्ही खात सोडतो तेव्हा हे वा, हॉल आम्ही बंद करून घेतो तर इथं बघू शकता दोन हॉल आहे वरती आणि खाली एक तर आता आम्ही हे हॉल चालू केलं तर हे वेंच्युअर सिस्टममधनं पाणी बाहेर येत असते का म्हणजे अजून सेक्शन क्रिएट झालं नाही आणि इथं बघू शकता हे हॉल आम्ही कसं बंद करतो जसं जसं आम्ही हॉल बंद करतो मोटरचं पूर्ण पाणी जे आहे ते वेंचअर सिस्टममधनं पास व्हायला सुरुवात होत आहे आणि जसं आम्ही पूर्ण हे बंद करतो नाईंटी पर्सेंटपर्यंत हे हॉल बंद करतो तसं तसं इथं सेक्शन क्रिएट व्हायला सुरुवात होते तेव्हा इथं पूर्ण सेक्शन क्रिएट होत आहे अजून हे आम्ही बंद केलं नाही आता नाईंटी पर्सेंट आम्ही बंद केलं हे हॉल तर आता पूर्ण सेक्शन क्रिएट होऊन आत्ता वेंचर सिस्टम जे आहे त्याचं सेक्शन सुरुवात झालं आहे असं हे वेंचर सिस्टम काम करते आहे